सोलापूर ग्रामीण मध्ये सर्वत्र शुकशुकाट, जनजीवन विस्कळीत। अनेक निर्बंध लादूनही सोलापूर ग्रामीण हद्दीतील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। याची गंभीरतेने दखल घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आजपासून सोलापूर शहर हद्द वगळून अर्थात ग्रामीण भागात कडक संचारबंदी लागू केली आहे। या निर्णयाचा परिणाम पहिल्या दिवशी दिसून आला। शुक्रवारी ग्रामीण भागातील रस्ते निर्मनुष्य होते। सर्वत्र मोठा शुकशुकाट दिसून आला। एरवी गजबजणारे लोक वाड्यावस्ती तांड्यावर भयान शांतता होती। कडक संचारबंदीच्या काळात ग्रामीण भागातील आवश्यक सेवेतील दुकाने बंद राहणार आहेत। 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू आहे। या काळात मेडिकल, बँका, वर्तमानपत्रे या अत्यावश्यक सेवा वगळता किराणा, भाजीपाला, दूध विक्रीसह अन्य दुकाने बंद राहणार आहेत। शुक्रवारी पहिल्या दिवशी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, माडा, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, करमाळा, सांगोला आदी तालुक्यात ग्रामीण भागात कडक संचारबंदीचा इफेक्ट दिसून आला। संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या गावात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान शहर व जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे। रुग्णसंख्या वाढीबरोबरच मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे। ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाने कडक संचारबंदीचा निर्णय घेतला आहे। दरम्यान शंभरकर यांनी कृषी विषयक दुकानांची वेळ वाढवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। ही दुकाने आता दररोज 7 ते 2 वाजेपर्यंत या वेळेत कोरोनाचे नियम पाळून सुरू राहणार आहेत।